पाटस कारखान्यावर सुरू असलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या चक्रीय पोषणाची त्वरित दखल घ्यावी व थकीत असलेली रक्कम त्वरित निवृत्त कर्मचाऱ्यांना द्यावी अशी मागणी आमदार रमेश थोरात यांनी केली आहे. 213 निवृत्त कामगार गेली 17 दिवसापासून चक्री उपोषणाला बसले असता भीमा पाटस प्रशासन मात्र सुस्त आहे. भीमा पाटस मधून सन 2015 ते 2018 या कालावधीत एकूण 213 कामगार निवृत्त झाले आहेत. यामधील एकूण 12 कामगारांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या कामगारांच्या विधवा माता भगिनींना त्वरित पैसे द्यावेत अशी मागणी आमदार रमेश थोरात यांनी केली. निवृत्तीवेळी मिळणारी रक्कम व फायनल पगार असे मिळून प्रत्येकी 4,50,000 रुपये भीमा पाटस प्रशासनाने कामगारांना दिले नाहीत तर सर्व निवृत्त कामगारांना एकूण 7,50,00,000 रुपये त्वरित द्यावेत अशी मागणी उपोषणकर्त्यांनी भीमा पाटस प्रशासनाकडे केली आहे. आज आमचा उपोषणाचा 19वा दिवस आहे, तरीही मॅनेजमेंट कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही. जोपर्यंत आमची ध्येय रक्कम आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा आमचा सर्व कामगारांचा निश्चय झाला आहे. नमस्कार. भीमा सहकारी साखर कारखाना पाटस या कारखान्याचे गेली 4 वर्षापासून जे रिटायर झालेले कामगार आहेत, एकूण 213 कामगार आहेत आणि ते कारखाना स्थळावरती गेल्या 5 तारखेपासून उपोषणाला बसलेले आहेत. कारण त्यांची ग्रॅज्युटी असेल, जो फायनल पगार असेल किंवा जी सर्व्हिसची जी काही म्हणजे संपल्यानंतर ज्या जे पैसे मिळतात प्रत्येक कामगाराला, तर ते गेल्या अनेक वर्षापासून ते वंचित आहेत. अनेक कामगार त्यातले हे एक्सपायर झालेले आहेत आणि एक्सपायर झाल्यानंतर त्यांच्या ज्या काही विधवा महिला आहेत त्यांनाही त्या पैशाची खूप गरज आहे. परंतु गेली 4 वर्षापासून भीमा पाटस कारखाना या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे आणि त्या लोकांची खूप मोठी पिळवणूक या निमित्तानं होत आहे आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या ज्या काही न्याय मागण्या आहेत त्या न्याय मागण्या कुठल्याही परिस्थितीत मान्य झाल्या पाहिजेत. त्या तात्काळ त्या संचालक बोर्डानं त्या तो विषय संपवला पाहिजे आणि त्यांना न्याय दिला पाहिजे असं माझं स्वतःचं ठाम मत आहे. न्यूज रिपोर्टर श्रीनिवास गीते, शिवनेर प्राईम, दौंड. शून्यर पाईन टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.